जय हिंद। पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या सर्व भावी पोलीस अधिकाऱ्यांचं मी टिक्कर मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, नुकतीच झालेली पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई याकरता जी परीक्षा रविवारी घेण्यात आली आणि त्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले जीकेचे प्रश्न, त्या प्रश्नांचं आज आपण विश्लेषण करणार आहोत। त्यासाठी आपण बघूयात नेमके कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षेला जर हे प्रश्न रिपीट झाले तर आपले 2 ते 3 मार्क्स या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की फिक्स होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की येणारी परीक्षा पिंपरी चिंचवड असणार आहे, त्यामुळे या परीक्षेला तुम्हाला भरपूर असा फायदा या परीक्षेचा होऊ शकतो। त्यामुळे सुरू करूयात। पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई याकरता जी भरती झाली होती, ती भरती नुकतीच संडेला झाली होती आणि त्याचं विश्लेषण आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, त्यासाठीचा पहिला प्रश्न आपण बघूयात की पितळखोरा ही जी प्राचीन लेणी आहे ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। त्यांनी काही ऑप्शन्स आपल्याला दिलेली आहेत। पहिली ऑप्शन आहे आपलं बुलढाणा, हिंगोली, औरंगाबाद आणि नागपूर। आणि सर्वांना माहित असावं की पितळखोरा ही प्राचीन जी लेणी आहे ती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हा आपल्या योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे, हे लक्षात ठेवा। मित्रांनो, काय असणार आहे, पितळखोरा ही जी लेणी आहे ही लेणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे। मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण बघूयात। महाराष्ट्रातील सर्वात मोठा अभयारण्य जो आहे तो कोणता आहे, पेंच आहे, तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। त्यांनी काय म्हटलंय की महाराष्ट्रातील सर्वात मोठा अभयारण्य पेंच हे टिंबटिंब जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन दिलेत कोल्हापूर, नागपूर, सोलापूर आणि पुणे। तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, काय असणार आहे, नागपूर। आणि पेंच हे अभयारण्य थोडंफार एमपीला सुद्धा लागून आहे, हे देखील आपल्याला माहित असायला हवं। तर आपले जे प्रश्न सुरू होत आहेत ते 61 पासून ते 100 पर्यंतचे एकूण 40 प्रश्न हे पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई याकरता विचारले गेले होते। त्यामुळे मित्रांनो हा स्कोरिंग होता, हे लक्षात ठेवलं पाहिजे। त्यामुळे जीके ह्यावेळेस काय होता, स्कोरिंग होता। चला मित्रांनो, पुढचा आपण प्रश्न बघूयात की भारत इतिहास संशोधक मंडळ टिंबटिंब येथे टिंबटिंब यांनी स्थापन केलं, की भारत इतिहास संशोधक मंडळ कोणी स्थापन केलं आणि कुठे केलं। ऑप्शन्स बघूयात, मुंबई, स्वातंत्र्यवीर सावरकर, नागपूर विल्यम जॉन्स, पुणे विका राजवाडे आणि औरंगाबाद दामोदर कोसंबी। तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, पुणे विका राजवाडे। म्हणजेच भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना पुणे येथे विका राजवाडे यांनी केलेली आहे, हे देखील आपल्याला माहित असायला हवं। त्यामुळे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो विका राजवाडे। चला पुढे बघूयात मित्रांनो, प्रश्न क्रमांक आपला असणार आहे 64वा, तो काय आहे तर बघूयात, द राईस ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। द राईस ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। ऑप्शन दिलेत महात्मा ज्योतिराव फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, ताराबाई शिंदे आणि आपलं ऑप्शन क्रमांक डी आहे, गोविंद सकाराम सरदेसाई। आणि या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी काय लिहिलेलं आहे, द राईस ऑफ द मराठा पॉवर हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे। त्यामुळे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी आणि योग्य उत्तराला आपण टिक केलेलं आहे। मित्रांनो पुढे बघूयात, त्यांनी काय म्हटलंय बघा, पुढचा आपण प्रश्न बघूया, थोडस जरा वरती घेतोय स्क्रीन बघा। त्यांनी काय म्हटलंय 65वा प्रश्न की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे त्या टर्मिनस याचा टिंबटिंब साली जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। काय म्हटलं त्यांनी, जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश कधी करण्यात आला, कशाचा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईचा। तर काही ऑप्शन्स दिले त्यांनी बघा, ऑप्शन्स पहिला आपला असणार आहे 2004, 2005, 2006 आणि 2007। योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, 2004 साली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये 2004 साली करण्यात आला, त्यामुळे हे देखील महत्वाचं आहे, हे देखील लक्षात ठेवायलाच हवं। चला मित्रांनो पुढे बघूयात आपण, त्यांनी काय म्हटलंय की भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश। त्यांनी आता काय विचारलं आपलं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आता ते विचारतायत की पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या वर्षी करण्यात आला। त्यासाठीचे ऑप्शन्स आपण बघूयात मित्रांनो, ऑप्शन आहे 2012, 2013, 2014, 2015 आणि योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, ऑप्शन क्रमांक सी आपला काय असणार आहे, 2014 साली काय केलेलं आहे आपण, पश्चिम घाटाचा समावेश
जागतिक वारसास्थळामध्ये केलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो वर्ल्ड हेरिटेज साइट, त्याला आपण ते कोण देतं लक्षात ठेवा मित्रांनो, तो दर्जा देण्याचं काम कोणाचं आहे, ते काम आहे युनेस्कोचं, कोणाचं काम आहे युनेस्कोचं काम आहे, युनेस्को हे नेहमी लक्षात ठेवा, हे काम कोणाचं आहे युनेस्कोचं आहे. पुढे बघूयात मित्रांनो काय म्हटलंय त्यांनी, कराड व चिपळूण या दोन शहरांच्या मध्ये टिंबटिंब घाट आहे, की कराड आणि काय म्हटलं त्यांनी, कराड आणि आपलं चिपळूण या दोन शहरांच्या मध्ये कोणता घाट आहे. ऑप्शन्स बघूयात, दिवा घाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट आणि फोंडा घाट. तर योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे मित्रांनो कुंभार्ली घाट. काय असणार आहे, कुंभार्ली घाट. कराड व चिपळूण दरम्यान कोणता घाट आहे, तर मित्रांनो कुंभार्ली हा घाट आहे. चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात, ह्या परीक्षेला विचारला गेला होता, बघा हा प्रश्न रिपीटेड प्रश्न आहे, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रावर प्रश्न आहे, मी उत्तर तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो, बघूयात तरी पण. एकलहरे नाशिक या ठिकाणी टिंबटिंब विद्युत केंद्र आहे, अणु जल वायू आणि औष्णिक, आणि योग्य पर्याय असणार आहे औष्णिक विद्युत केंद्र आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जे आपलं एकलहरे विद्युत केंद्र आहे ते विद्युत केंद्र औष्णिक विद्युत केंद्र आहे. हा प्रश्न एक आत्ताच एका परीक्षेला देखील विचारला गेला होता, म्हणजे रिपीटेड प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो, कारण की महत्वाचे हे प्रश्न आपल्याला असणार आहे, त्यामुळे हे महत्वाचं असणार आहे. नॅशनल फिल्म आर्चिव, पुन्हा वाचतो मित्रांनो, नॅशनल फिल्म आर्चिव या संस्थेची मुख्य कचेरी टिंबटिंब येथे आहे. ऑप्शन्स आहेत दिल्ली, पुणे, मुंबई आणि कोलकाता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुणे. पुणे येथे काय आहे, नॅशनल फिल्म आर्चिव. मित्रांनो पुणे येथे अजून एक काय आहे संस्था आहे, ती देखील तुम्हाला माहित असायला हवी, तिला आपण काय म्हणतो, FTII, तिला आपण काय म्हणतो FTII, काय, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, FTII, ही देखील कुठे आहे, पुण्यामध्येच आहे, हे देखील तुम्हाला माहित असायला हवं. हा प्रश्न आता विचारला गेला होता म्हणून सांगितलेलं आहे. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये आहे, आपला पुढचा प्रश्न आहे 70वा, त्यासाठीचे ऑप्शन्स आहेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे आणि रायगड, आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सिंधुदुर्ग मित्रांनो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच काय, की त्यालाच आपण काय म्हणतो, आपल्या महाराष्ट्राचं चेरापुंजी देखील म्हणतो. आंबोलीला आपण काय म्हणतो, आपल्या महाराष्ट्राचं चेरापुंजी देखील म्हणत असतो, कारण की सर्वाधिक पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये आंबोलीमध्ये पडत आहे असतो, त्यामुळे म्हणून आंबोली हे थंड हवेचं ठिकाण कुठे आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ए ला आपण टिक केलेलं आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 71वा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. आपल्याला काही जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे, त्यासाठीचे ऑप्शन्स बघूयात. पहिलं ऑप्शन्स आहे कुतुब मिनार, मेहरवली, गोल घुमट, विजापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिल्ली, ताजमहल आग्रा. आणि योग्य उत्तर सर्वांना माहित आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिल्लीला नसून ते कुठे आहे, मुंबईला आहे, त्यामुळे चुकीचा पर्याय आपला कोणता असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी असणार आहे, आणि त्या पर्यायाला आपण टिक केलेलं आहे. त्यांनी तेच म्हणले, चुकीची जोडी ओळखा, चुकीची जोडी कोणती आहे, ऑप्शन क्रमांक सी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिल्ली, कारण ती दिल्ली येथे नसून ते कुठे आहे, मुंबईला आहे, त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक सी आलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघत मित्रांनो 72वा प्रश्न, महत्वाचा आहे की टिंबटिंब यांचा जन्म 6 जानेवारी हा टिंबटिंब म्हणून पाळला जातो. ऑप्शन्स बघूयात, लोकमान्य टिळक, समता दिन, दादाभाई नवरोजी, कामगार दिन, बाळशास्त्री जांभेकर, पत्रकार दिन, आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन. मी पुन्हा वाचतो हा प्रश्न, बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून पाळला जातो, हे लक्षात ठेवा. आता बाळशास्त्री जांभेकरांचं जे काही वृत्तपत्र आहे आपल्या महाराष्ट्रामधलं, सगळ्यांना माहित असायला हवं, त्याचं नाव आहे मित्रांनो दर्पण. त्याचं नाव काय आहे, दर्पण. हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं आणि त्यांच्याचमुळे 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करत आहोत. मित्रांनो पुढचा प्रश्न आपण बघूया, त्यांनी काय म्हटलंय आपल्याला, दूरदर्शन हे जे माध्यम आहे हे माध्यम कोणत्या प्रकारचं माध्यम आहे, त्यासाठीचे ऑप्शन्स आपण बघूयात मित्रांनो, दृकश्राव्य, डी ऑप्शन आहे यापैकी नाही, आणि योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे दृकश्राव्य. त्यांनी काय म्हटलंय, दृकश्राव्य, लक्षात ठेवा मित्रांनो. दूरदर्शन काय आहे,
दृक श्राव्य प्रकारचं काय आहे आपलं माध्यम आहे। त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न त्यांनी विचारले की ऑल इंडिया रेडिओची स्थापना कधी करण्यात आली, आणि सर्वांना माहिती आहे की ऑल इंडिया रेडिओ कुठे स्थित आहे, पुण्यामध्येच आहे, त्यामुळे हा प्रश्न विचारला गेलाय त्यांनी की ऑल इंडिया रेल्वेची स्थापना टिंबटिंब साली झालेली आहे। ऑप्शन्स आहे 1936, 1938, 1940 आणि 1942। योग्य उत्तराचा पर्याय आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए 1936 ला ऑल इंडिया रेडिओची स्थापना करण्यात आली। आणि मित्रांनो माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला कमेंट करून सांगायचंय ऑल इंडिया रेडिओचं ब्रीद वाक्य काय आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात। मित्रांनो पुढचा प्रश्न आपण बघूयात महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोण, त्यांनी काय म्हटलंय की महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोण। ऑप्शन्स बघूयात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आणि संत नामदेव। आणि या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे संत नामदेव हे काय आहेत आपल्या महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार आहेत, त्यामुळे आपण पर्याय क्रमांक डी ला टिक केलेलं आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो आपण बघूयात बाबूराव पेंटर यांनी टिंबटिंब हा चित्रपट काढलेला आहे। ऑप्शन्स बघूयात सैरंद्री, पुंडलिक, राजा हरिश्चंद्र आणि बाजीराव मस्तानी। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए सैरंद्री हे हा जो चित्रपट आहे हा कोणी काढलेला आहे बाबूराव पेंटर यांनी काढलेला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 77 आपण बघूयात मित्रांनो थोडं तर स्क्रीनवरती येतोय 77 आहे की खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा काय आहे बघूयात आपण। ऑप्शन क्रमांक ए रायगडाला जेव्हा जाग येते वसंत कानेटकर, बटाट्याची चाळ पु ल देशपांडे, साष्टांग नमस्कार आचार्य अत्रे, एकच प्याला अण्णा साहेब किर्लोस्कर। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी एकच प्याला अण्णा साहेब किर्लोस्कर। त्यांनी काय विचारले चुकीची जोडी आणि ती आपली काय असणार आहे चुकीची जोडी, कारण एकच प्याला हे अण्णा साहेब किर्लोस्करांचं नसून ते कोणाचं आहे राम गणेश गडकरी यांचं आहे। एकच प्याला हे जे नाटक आहे कोणाचं आहे राम गणेश गडकरी यांचं आहे, बाकीचे सर्व पर्याय बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक डी ला आपण टिक केलेलं आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा। चला मित्रांनो पुढे जाऊयात आपण प्रश्न क्रमांक 78 महत्वाचा आहे की मेजर ध्यानचंद्र यांच्या नेतृत्वामध्ये एकूण 3 सुवर्ण पदके हॉकी या खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या 3 वर्षांमध्ये आपण जिंकलेली आहे ते आपण बघूयात। पहिला प्रश्न आहे पहिला ऑप्शन्स आहे 1928, 1932, 1936, 1929, 1930, 1931, 1932, 1933, 1934 आणि यापैकी नाही। आणि या प्रश्नाचं योग्य अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए 1928, 1932 आणि 1936। सलग 3 वेळा आपण काय केलेलं आहे हॉकी या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे। यानंतर मित्रांनो ऑलिम्पिक वर प्रश्न आलाय, मित्रांनो ऑलिम्पिक वर प्रश्न येतच आहेत, मी ऑलिम्पिक वर आता जी टोकियो ऑलिम्पिक झालेली आहे त्यावरचा व्हिडिओ आपल्या टिकर मराठीवर मी अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्कीच तो बघू शकता, तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल। ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा टिंबटिंबामध्ये सुरू झाली कोठे सुरू झाली, ऑप्शन्स बघूयात ग्रीस, रोम, भारत आणि चीन। योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे ऑप्शन क्रमांक ए ग्रीसमध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात झालेली आहे हे लक्षात ठेवा। चला पुढे मित्रांनो आपण बघूयात प्रश्न क्रमांक 80 वा आपला काय असणार आहे, अतिशय साधा सोपा प्रश्न आहे द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना टिंबटिंब रोजी झाली, त्यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना विचारलेली नाहीये, त्यांनी काय विचारलंय द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना, म्हणजे त्यावेळेस गुजरात आणि आपला महाराष्ट्र थोडासा एकच होता त्यावेळेस आपण त्याला काय म्हणायचो मुंबई प्रांत आपण म्हणायचो आणि ते द्विभाषिक राज्य स्थापन झालं होतं, मग ते केव्हा झालं होतं। ऑप्शन्स बघूयात 1 मे 1956, 1 नोव्हेंबर 1956, 15 ऑगस्ट 1956 आणि 26 जानेवारी 1956। या प्रश्नाचं योग्य अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय म्हटले त्यांनी, ऑप्शन क्रमांक बी आपलं काय असणार आहे 1 नोव्हेंबर 1956, 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली होती। त्यानंतर विचारले 81 प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सध्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री, सर्वांनाच माहिती आहे कारण की कोविड काळामध्ये त्यांनी खूप सारी त्यांनी मेहनत केलेली आहे, त्यांनी चांगलं त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे, ते म्हणजेच कोण आपण बघूयात, तर ऑप्शन बी बघा राजेश टोपे हे काय आहे सध्याचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आहेत, हेल्थ मिनिस्टर
आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूयात मित्रांनो, जिकडे मला गरज वाटते तिकडे मी थोडासा वेळ घेतोय आणि जिकडे वाटत नाही तिकडे आपण फटाफट उत्तर सोडवत आहोत. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत? ऑप्शन्स बघूयात, नीलिमा गोरे, नाना पटोले, श्री रामराजे नाईक निंबाळकर आणि श्री नरहरी झिरवळ. आणि योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, श्री रामराजे नाईक निंबाळकर हे सध्याचे विधान परिषदेचे काय आहेत, सभापती आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूयात पुरस्कारांवर आहे मित्रांनो. मी पद्म पुरस्काराचा देखील व्हिडिओ टिक्कर मराठीवर अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. त्यावर देखील प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात. बघा मित्रांनो प्रश्न काय आहे, 2020 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला गेलेला आहे? ऑप्शन्स बघूयात, उषा मंगेशकर, उषा खन्ना, विजय पाटील आणि अरुण साधो. आणि या प्रश्नाचं योग्य अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, उषा मंगेशकर यांना 2020 सालचा लता मंगेशकर पुरस्कार दिला गेलेला आहे. मित्रांनो पुढे बघूयात, 2019 चे महाराष्ट्र केसरी कोण सर्वांनाच माहीत असावं, तरी ऑप्शन वाचतो मी, बाबा रफिक शेख, अभिजित कटके, विजय चौधरी आणि हर्षवर्धन सदगीर. आणि योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे हर्षवर्धन सदगीर हे 2019 सालचे कोण होते, महाराष्ट्र केसरी होते. हे देखील आपल्याला माहित असायला हवं, कारण की चालू घडामोडी त्यांनी 2019-20 त्यांनी कंबाईन विचारलेलं आहे. महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण, म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे विधान परिषद आहे त्याचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर ऑप्शन्स बघूयात, प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले आणि नरहरी झिरवळ. आणि योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे प्रवीण दरेकर हे सध्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. मग विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात. मित्रांनो पुढे बघूयात त्यांनी काय म्हटलंय, 56व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेला चित्रपट टिंबटिंब होय. ऑप्शन्स बघूयात, भोंगा, एक सांगायचंय अनसेड, बंद बंदीशाळा आणि यापैकी नाही. योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे भोंगा. भोंगा या चित्रपटाला 56व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळालेला आहे. कशाला, भोंगा या चित्रपटाला. चला पुढे बघूयात, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2020 मध्ये टिंबटिंब येथे पार पडले, कोठे पार पडले? ऑप्शन्स बघूयात, उस्मानाबाद, सोलापूर, ठाणे आणि पुणे. योग्य उत्तराचा पर्याय असणार मित्रांनो उस्मानाबाद येथे. कितव, तर आपलं जे काही 2020 सालचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते पार पडलेलं आहे. त्याचे अध्यक्ष कोण होते, फ्रान्सिस डी ब्रिटो. कोण होते, फ्रान्सिस डी ब्रिटो हे 2020 मध्ये उस्मानाबाद येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. चला पुढे बघूयात मित्रांनो, कोविड विषयी देखील प्रश्न आलेले आहेत. कोविडचा देखील तुम्ही नीट अभ्यास करून गेलाच पाहिजेत. सोपा प्रश्न होता की माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने टिंबटिंब रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली होती. ऑप्शन्स आहेत स्वाइन फ्लू, क्षयरोग, कुष्ठरोग आणि कोविड-19. सर्वांनाच माहिती की माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांनी कधी स्टार्ट केलेली आहे, कोविड-19 काळामध्ये सुरुवात केलेली आहे. आता बघूया आपण पुढचा प्रश्न आपला 89वा प्रश्न. मित्रांनो 39 प्रश्न हे आजच्या ह्या परीक्षेला विचारले गेलेले आहेत. भारताच्या हॉकीचे जादूगार म्हणून आपण कोणाला ओळखतो? ऑप्शन्स बघूयात, मेजर ध्यानचंद, मिल्खा सिंग, धनराज पिल्ले आणि सानिया मिर्झा. योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे मेजर ध्यानचंद यांना आपण हॉकीचा जादूगार म्हणून ओळखतो, कारण की सलग 3 वेळा आपण आताच बघितलं, सलग 3 वेळा आपण काय केलेलं आहे, सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. कधी? 1928, 1932 आणि 1936 ला. त्यामुळे त्यांना आपण काय म्हणत आहोत, आपल्या हॉकीचे जादूगार देखील म्हणत आहोत. कोणाला, मेजर ध्यानचंद यांना. 2020 चे साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आले? ऑप्शन्स बघूयात, पीटर हॅडकी, कविचिती लुईस ग्लूक आणि यापैकी नाही ओलगा टोकटझू. याच अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो कविचिती लुईस ग्लूक यांना 2020 सालचं साहित्यामधलं नोबेल पुरस्कार देण्यात आलेलं आहे. तुम्ही मला कमेंट करून शांततेचं पण सांगू शकता. चला मित्रांनो पुढचा प्रश्न आपण बघूयात. हा देखील प्रश्न रिपीटेड आहे. भारतातील पहिले आगळे वेगळे पुस्तकाचे गाव म्हणून टिंबटिंब यास ओळखले जाते. ऑप्शन्स बघूयात, भिलार, पाटण, निसरे आणि कराड. आणि योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे मित्रांनो भिलार.
भिलार याला आपण काय म्हणतो, पुस्तकाचं गाव कुठे आहे ते साताऱ्यामध्ये, साताऱ्यामध्ये महाबळेश्वर येथे आहे. चला मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे. जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे. ऑप्शन्स ग्वालेर, कोलकाता, वाराणसी आणि दिल्ली. योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे मित्रांनो ग्वालेर. या ठिकाणी काय आहे, जिवाजी विद्यापीठ आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया, 2019 सालचा गदिमा पुरस्कार कोणाला देण्यात आला. ऑप्शन्स बघूयात, लता मंगेशकर, उषा मंगेशकर, सई परांजपे आणि जब्बार पटेल. योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, उषा मंगेशकर यांना 2020 सालचा गदिमा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर 94 प्रश्न आपण बघूयात, सलग 3 वर्ष महाराष्ट्र केसरी जिंकणारा मल्ल कोण. ऑप्शन्स बघूयात, अभिजित कटके, बाबा, रफिक शेख, विजय चौधरी आणि हर्षवर्धन सदगीर. योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, विजय चौधरी यांनी सलग 3 वर्ष काय केलेलं आहे, महाराष्ट्र केसरी जिंकलेलं आहे. पण 2019 कोणी जिंकलेलं आहे, तर हर्षवर्धन सदगीर यांनी जिंकलेलं आहे, ते आताच आपण बघितलेलं आहे. चला पुढे बघूयात, मत द्यावयाचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय आपण निवडत असतो किंवा कोणता पर्याय आपण निवडाल. ऑप्शन्स आहेत नोटा, तोटा, मोटा आणि यापैकी नाही. आणि योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे नोटा, नन ऑफ दी अबाव. आपण त्याला काय म्हणतो, नन ऑफ दी अबाव, नोटाला आपण ते म्हणत असतो. त्याला पुढे 96 प्रश्न आहे, भारताचे 47व्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत. त्यांनी विचारले की 47वे जे आपले भारताचे सरन्यायाधीश आहेत ते कोण आहेत. ऑप्शन बघूयात, न्यायमूर्ती के के वेणुगोपाल, न्यायमूर्ती एच एल दत्तू, न्यायमूर्ती के एम नटराजन आणि न्यायमूर्ती शरद बोबडे. तर भारताचे 47वे न्यायमूर्ती म्हणून कोण होते, तर न्यायमूर्ती शरद बोबडे होते. तुम्हाला असा देखील आता प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचे 48वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर ते आहेत आपले एन व्ही रमन. कोण आहेत, एन व्ही रमन, हे लक्षात असू देत मित्रांनो. असे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न, आत्ताच मंत्रिमंडळ पूर्णपणे काय केलेलं आहे, बदल करण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्न विचारला गेलाय, भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत. ऑप्शन्स बघूयात, श्री राजनाथ सिंग, श्री पियुष गोयल, श्री भरत शहा आणि श्री अश्विनी वैष्णव. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्री अश्विनी वैष्णव, हे सध्याचे काय आहेत, रेल्वे मंत्री आहेत. त्याच्या आधी कोण होते, पियुष गोयल होते. पण नुकतंच काय झालेलं आहे, मंत्रिमंडळामध्ये पूर्णपणे बदल करण्यात आलेला आहे, त्यामुळे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत, अश्विनी वैष्णव आहेत. चला मित्रांनो पुढे जाऊयात आपण. त्यांनी काय म्हटलं, पुढचा प्रश्न आपला 98 प्रश्न असणार आहे. हा देखील प्रश्न रिपीट झालेला आहे, मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई याकरता जी परीक्षा घेण्यात आली होती त्याच दिवशी हा प्रश्न रिपीट झालेला आहे. महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहे. त्यांनी काय म्हटलंय, अप्पर पोलीस महासंचालक कोण आहेत. तर आपण हे सुरू करूयात. ओके, डॉक्टर प्रज्ञा सरोदे, श्री जयजित सिंग, श्री कैसर खालिद आणि श्री संदीप बिश्नोई. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, कैसर खालीद, हे लक्षात असू द्या. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो 99 प्रश्न आपला आहे, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत. त्यांनी विचारले की महसूल मंत्री कोण आहेत. ऑप्शन्स आहे हसन मुश्रीफ, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील. योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला सी, बाळासाहेब थोरात हे काय आहेत, सध्याचे महाराष्ट्र राज्याचे काय आहेत, महसूल मंत्री आहेत. आपला शेवटचा प्रश्न मित्रांनो 100वा प्रश्न काय विचारलाय बघा मित्रांनो, की महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून टिंबटिंब ओळखला जातो. ऑप्शन्स आहेत कोल्हापूर, पालघर, सोलापूर आणि नंदुरबार. योग्य उत्तराचा पर्याय असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, नंदुरबार हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मित्रांनो हे होते 40 प्रश्न जीके वरचे, जे पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई करता विचारले गेले होते, त्यामुळे स्कोरिंग होतं. याचे प्रश्न रिपीट होऊ शकतात पिंपरी चिंचवडी या परीक्षेला, त्यामुळे मित्रांनो त्यांनी तुम्ही अभ्यास करा. आणि असेच नवनवीन सगळे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही काय करा, टिक्कर मराठी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन घरी बसल्या तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद मित्रांनो.